अभिमान वाटतो की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जी स्त्री महिला म्हणजे महिला दिग्दर्शकाची जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये ठराविक अशा निर्मात्याची नावं किंवा दिग्दर्शकाची नावं घेतली जाते. सई परांजपे, विजय मेहता, मग नंतर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु काही चित्रपट आपल्या पद्धतीने हाताळले, काही व्यावसायिक होते, काही कलात्मक असे चित्रपट होते आणि त्या चित्रपटाला नुसतं परिमाप दिलेलं नाही तर त्याचं कौतुकही झालं. मोगला शॉट नावाचा चित्रपट अतिशय गाजला होता. पुरस्कार यादीमध्ये त्याची नोंद घेतली गेली होती, समीक्षकांनी त्याची दखल घेतली होती आणि त्या चित्रपटाचं म्हणजे दूरदर्शन म्हणा आणखी म्हणा वृत्त निवेदिका म्हणा काही त्यांच्या दिग्दर्शन आणि निर्मिती कारकिर्दीच्या बरोबर आणखीन एक अभिमानाने कौतुकाने नाव जोडलं जातं ते म्हणजे देखणी नायिका. असा शब्द फार क्वचितच नायिकेच्या बाबतीत वापरला जातो पण त्यांच्या बाबतीत हक्काने वापरला जाणारा देखणी नायिका, देखणी दिग्दर्शिका, देखणी निर्माती अशी कांचन अधिकारी आता आपल्यामध्ये आलेले आहेत. याही ते बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज दत्त यांनी मराठी चित्रपटसृष्टीला वेगळे भूय बरे ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं दीपक मी नाटकं वगैरे केली सर्व पत्रकार मित्र आणि चॅनलच्या वतीने आलेले सर्व पत्रकार यांचं खरोखर मनापासून स्वागत आहे. हा सोहळा एकदम होण्यासाठी त्यांचं मोठं सहकार्य लाभणार आहे. हे सगळे या चित्रपटाचे सत्य सरवते सर्व आधार हा चित्रपट प्रभावी होण्यासाठी हा चित्रपट दर्जेदार होण्यासाठी ज्याने मेहनत घेतली ते हे सर्व आज व्यासपीठावर आहे आणि हा सुरेख त्याचं प्रकाशन सोहळा होतो आहे ज्या चित्रपटाचं इंटरनॅशनल महोत्सवामध्ये दखल घेतली गेलेली आहे आणि अशा या कॅसेटचं प्रकाशन बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि तुमच्या अंके लागते कलाकार तुषार कपूरजी यांच्या हस्ते या वाक्याचं सोहळा होतो. वाक्या म्हणजे आदिवासी लोकांमध्ये किंवा पोतरा लोकांमध्ये वापरला जाणारा अलंकार असा त्याचा अर्थ आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि छान असं वाटतंय. अनमोशन आहे. क्वचितच तुषार कपूर हे मराठी कार्यक्रमाला असतात. खरं तर गणरायाची स्थापना म्हणजे त्यांचे पिताश्री आपले प्रख्यात आवडते जितेंद्र हे मराठी माणसाची नाव जोडून अजूनही आहे. अजूनही ते गिरगावमध्ये गणेश उत्सवामध्ये सहभागी होतात. असा हा मराठी मनाचा असलेला हिंदीतला बॉलिवूड स्टार तुषार कपूर आपल्यामध्ये आहे असा अभिमान तुम्हाला सर्वांना वाटतंय आणि छान असं एक सुरेख रात्र आपल्याला अनुभव मिळते. श्री फिल्म के प्रोड्यूसर हैं मिस्टर सनी शाह ऑफ शाह एंटरटेनमेंट. वो मेरे मित्र हैं और उनके लिए आए मैं यहाँ पर. प्रोमो बहुत अच्छा लगा मुझे वाक्या का और आई वांट टू विश देम ऑल द बेस्ट फॉर सक्सेसफुल मार्च रिलीज़. बहुत ही मतलब थीम के हिसाब से गाने हैं, बहुत इमोशनल गाने हैं और आई थिंक ये फिल्म बहुत मीनिंगफुल सिनेमा वाली फिल्म लग रही है मुझे. प्रोमो के ज़रिए ऐसा लग रहा है कि इसमें बहुत अच्छे सोशल इश्यूज़ को कहानी में निखार कर लाया गया है. सो आई वुड सिंग द थिंग से द सॉन्ग्स आल्सो जेल विद द मूड ऑफ द फिल्म. वी हैव प्रोड्यूस्ड वन मराठी फिल्म अर्लियर तारेयांचे बेट और अगर ऐसी स्क्रिप्ट हमें वापस मिले तो ऑब्वियसली वी विल वॉन्ट टू सपोर्ट इट. राइट नाउ इट्स जस्ट गोलमाल अगेन जो मार्च में शुरू होगी. Yes, becomes bigger, better, more the merrier. That's what I would say. So, what's the status when the movie shooting is going to start? 8 March ko. Okay. Thank you.